नमस्कार. कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कृषी संबंधित बातम्यांचा जाणून घेऊया एक वेगवान आढावा. जनुकीय पद्धतीने बदल करून विकण्यात येणाऱ्या बियाण्यांसंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी राज्यातील 70 संस्थांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांना नागपुरातून पत्र पाठवण्यात आलंय. बियाणांमध्ये जनुकीय बदल करण्यास भारतात बंदी असल्याकडेही पत्रातून लक्ष वेधण्यात आलं. शेतकऱ्यांना समृद्ध करायचं असेल तर त्यांच्या मालाला विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केलं. हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भातील कृषी उत्पादन विदेशात कसं जाईल यासाठी रेल्वे वाहतुकीचं जाळं निर्माण करण्यासाठी मदत करू असंही गडकरी म्हणाले. यवतमाळच्या कळंब येथे कृषी विभागाच्या पथकानं छापा घालत परवानगी नसलेल्या बियाणांचा साठा जप्त केला. अमरावतीच्या देवगावमधून हे बियाणं कळंबमध्ये दाखल झालं होतं. या बियाण्यांची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. वाशिम जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्यानंतर 50% क्षेत्रावर खरीप हंगामासाठी पेरण्या आटोपल्या आहेत. 18 जून पर्यंत बऱ्यापैकी पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली. घरी तयार करण्यात आलेल्या धानाचे बियाणे वापरण्यावर भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी भर देण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा सुमारे 2.5 लाख हेक्टरवर धानाची लागवड होणं अपेक्षित आहे. आता बघूया दृष्टिक्षेप कृषी कल्याणचे संपादक नितीन कुलकर्णी यांच्याकडनं. विज्ञानाचा मंत्र जपूनी जाणूया नव तंत्रज्ञान, नव्या युगाची संगत धरूनी करूया आपला देश महान. शेती उद्योग व्यवसायांनी साधू गावांचे कल्याण, दिमतीला आहे बळीराजाच्या आता आपलं कृषी कल्याण. हे आपले कृषी कल्याण, हे आपले कृषी कल्याण. मंडळी राम राम. मी सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या कुठल्या एखाद्या परिसरामध्ये आहे की काय असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण नाही. मी आहे नागपूर जिल्ह्यातीलच एका सावनेर तालुक्यातल्या शेतामध्ये. आणि हो, आजचा हा दृष्टिक्षेप मुद्दाम तुमच्यासाठी या शेतातून करण्याचा आम्ही ठरवला आहे. मी आहे राजेश भगल या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये. मंडळी, माझ्या मागे असलेला ऊस, वाढलेला ऊस जर तुम्ही बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. मानस उद्योग समूहाच्या मेहनतीचं हे फळ आहे असं मी म्हणेल. सध्या आडसाली ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे. आडसाली ऊस लागवडीकरिता मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची कृषी विभागाची टीम अहोरात्र प्रयत्न करते आहे. यासाठी दररोज किमान 300 ते 400 शेतकऱ्यांना सतत भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करून आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून आडसाली ऊस लागवडीचा सल्ला देत आहे, यासाठी मार्गदर्शन करत आहे. मी देखील तुम्हाला या दृष्टिक्षेपच्या माध्यमातून हेच आवाहन करण्यासाठी उभा आहे. बंधूंनो, मानस उद्योग समूहाच्या अखत्यारीत येणाऱ्या तीनही साखर कारखान्यांमध्ये यावेळी आडसाली ऊसाची विक्रमी डिमांड आलेली आहे. विक्रमी डिमांड यासाठी म्हटलं आहे की एरवी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारा आडसाली ऊस यावेळी मात्र विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा स्वीकारला आहे. यासाठी मानस समूहाच्या बेला, देवाडा आणि वर्धा जिल्ह्यातील जामनी या तीनही साखर कारखान्यांची कृषी विभागाची टीम काम करते आहे. आडसाली ऊसाचे अनेक फायदे आहेत. तुमची लागवड आणि तुमचा पैसा याच्यातली जर तुम्ही एकूणच हे गणित जर बसवलं तर निश्चितपणे तुम्हाला आर्थिक फायदा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय या कारखान्यानं कृषी संजीवनी नावाची एक योजना शेतकऱ्यांसाठी खास आडसाली लागवडीकरता आणलेली आहे. यामध्ये काय आहे तर तुम्हाला प्रति टन 200 रुपये जास्त मिळणार आहेत तुमचा ऊस जेव्हा क्रशिंगला जाईल तेव्हा.
त्यामुळे तुमचा सटीक म्हणजे एकदम 200 रुपये अधिक दरानं ऊस विकला जाणार आहे याची तुम्हाला खात्री कारखान्यानं दिलेली आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे जर बघितलं, राजेश भगल यांच्यासारख्या शेतकऱ्यांचं जर अनुकरण आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी केलं तर निश्चितपणे तुम्हाला एकरी किमान 1-1.5 लाख रुपये उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, ऊसाचं पीक हे कुठल्याही वादळ वारा पाऊस या सगळ्या गोष्टींपासून इतर पिकांच्या तुलनेमध्ये संरक्षित असं पीक आहे, ज्याला नगदी पीक असंही आपण म्हटलेलं आहे. आणि सगळ्या पिकांचे प्रयोग आपण करून चुकलो आहे. सोयाबीन घेतलं, कापूस घेतला, धान घेतली, तूर घेतली, मका घेतला, चना घेतला, सगळं घेऊन चुकलो आहे. पण कुठेही तुमचं आर्थिक गणित फार काही जमलेलं नाही. शेतकऱ्यांची ही, विदर्भातल्या शेतकऱ्यांची ही स्थिती आहे. त्यामुळे मानस उद्योग समूहानं सुरू केलेल्या ऊस लागवडीच्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या कृषी संजीवनी योजनेचा फायदा घ्यावा, 68 ऊसाची लागवड करावी. एवढंच, नमस्कार. कृषी कल्याण.